समाज पार्टीतर्फे तुम्ही रावेर लोकसभेतून आपली उमेदवारी करत आहात, कुठले विकासाचे मुद्दे तुम्ही घेऊन जनतेसमोर जाणार? सर्वप्रथम सर्व महामानवांना त्रिवार वंदन करतो. ज्या पक्षाची स्थापना माननीय कांशीरामजींनी केली आणि चार चार वेळ बहीण मायावतींना मुख्यमंत्री केलं, त्या मायावतींना मी प्रणाम करतो आणि माझ्याकडनं त्यांना ग्वाही देतो. मी खरा शिपाई राहील बहुजन समाज पार्टीचा. या रावेर मतदारसंघातून मी निवडून येईल आणि बहीण मायावतींचे मी पंतप्रधान बनण्यासाठी माझ्याकडनं एक ओटाचं, एक मोलाचं ओट बाबासाहेबांनी जे दिलेलं आहे ते ओट मी जाहीर करून बहीण मायावतींना पंतप्रधान बनवेल. यांची बहीण बनवायची मी राहील. आता राहिला मुद्दा, मी ज्या मुद्द्यासाठी इथे आलेलो आहे तो मुद्दा म्हणजे आता मी काय सांगणार, ही भारताची संविधान, भारताचं संविधान हाच माझा मेन आयडियोलॉजी आहे, हाच माझ्या पक्षाची मुद्दा आहे. ज्या भारताची आयडियोलॉजी आहे, जे संविधान आहे, ज्या संविधानासोबत हे सर्वच खेळ होत आहे, त्या संविधानाच्या आळा घेऊन की प्रोग्रेसचे जे हे खेळ करत आहे गव्हर्नमेंट, ते रोखण्यासाठी मी तुमच्या सर्वांना शिक्षण क्षेत्रामध्ये तरक्की करण्यासाठी जे पेपर फुटत आहे तुमच्या आमच्या मुलांना, ते पेपर फुटले नाही पाहिजे त्याच्यासाठी, तुमच्या माझ्या मुलांसाठी जे क्षेत्र मी तयार करणार आहे तो एक मुद्दा. जे कृषीचा मुद्दा आहे, कृषीसाठी न्याय देण्यासाठी सर्वसामान्य जे शेतकऱ्यांना न्याय देण्याचा, त्यांना जेवढा सोन्याचा भाव आहे तेवढाच भाव त्यांना मी कापसाचा देणार आहे, एवढी माझी आयडियोलॉजी आहे. जी महिलांसाठी, महिलांना या महाराष्ट्रामध्ये जो त्रास होत आहे, तुम्ही आम्ही बघा की परिचारिकांचे मोर्चे, तुम्ही आम्ही बघा की जे अंगणवाडीचे मोर्चे, तुम्ही आम्ही बघा हे ग्रामसेविकांचे मोर्चे, हे किती मोर्चे निघून राहिलेले, यांना न्याय देऊन राहिले. मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे जरांगे पाटलांनी मांडला, तो प्रश्न मला आवडलेला आहे. मी त्यांच्या पार्टीशी निवडून आलेले खंबीरपणे उभे राहणार आहे. त्यांना मी 10% आरक्षण 25% कसं राहील यासाठी मी लढा देणार आहे त्यांच्या खांडीला खांदेला. तो एक प्रश्न मला जिवंत वाटतो आहे. जो प्रश्न आज नद्यांचे प्रश्न जे इथे पडलेले आहे, तुमचे तापीची नदी बघा या केड्यांचे प्रश्न बघा, हे जे नदी तुम्ही जागोजागी धरणं बांधून जे ओसाण पाडून टाकलेलं आहे, त्या नदीचे पात्र मी मोठे करणार आहे. नदीचे पात्र मोठे करून माझ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न मी वाढवणार. जे कृषी क्षेत्रात जे फवारणी मारत आहे, जे फवारणी मारून तुमचं माझं आयुष्य धोक्यात टाकणार आहे अंगुराजाप आहे. या कायद्यांची आयात निर्यात करून जे राहिलेले गव्हर्नमेंट खोटी आयात करून नाशिकवाले लोक माझी उपाशी म्हणत आहे. या माझ्या भवन बांधवांना तुम्ही लक्षात ठेवा की कांदा कुठून आयात होऊन राहिला, निर्यात होऊन राहिलेला आहे. मग माझ्या देशातला कांदा काबर निर्यात होऊन नाही राहिलेला, हा वेगळ्याचा प्रश्न. माझ्या अंगूरवाल्या बांधवांना तो जेव्हा निसर्गाची दुर्दृष्टी होते तेव्हा त्यांना खरोखर भरपाई काबर देण्यात येत नाही, त्यांच्याकडे काबर दुर्लक्ष करता, तो एक मोठा प्रश्न माझा. एक विषय आहे की तीन मंत्री आहेत, तीन मंत्रीची ताकद भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी त्यांच्या पाठीशी आहे. त्यानंतर एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, एक मोठं ते आव्हान तुम्हाला उभं करू शकतात. त्याचप्रमाणे श्रीराम पाटील देखील रावेर लोकसभेतून उमेदवारी करतायत, एक आव्हान कसं पेलणार? दिग्गज पक्षांचं हे आव्हान असणार आहे आपल्या पाठीशी काय? हा जो पक्ष उभा जो केलेला आहे, माननीय बाबासाहेबांनी जी घटना लिहिली आहे, हजारो आव्हान पेलून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. गरीबाघरच्या मुलांनी शिक्षण क्षेत्रात तुम्ही आमच्या सारख्यांनी मोठे झालेले आहे. आता हजारो असे तुम्हाला पुढे आता स्पीड ब्रेकर येतील आयुष्यात, तुम्ही याला पार करूनच तुम्हाला आयुष्यात पुढे जावं लागेल आहे. हे माझे दोन छोटे मोठे, मला तर काही जास्त मोठे स्पीड ब्रेकर वाटत नाही, तुम्ही म्हणता ते मोठे आहेत, पण माझ्यासमोर जनतेचा सपोर्ट आहे. माझ्यासमोर रावेर मतदारसंघातल्या जनता, सर्व जनता वोटर जे माझे आहे त्यांचा मला सपोर्ट आहे. ते मला या स्पीड ब्रेकरमधून पार करून नेतील आणि हे जे आहे हे कुठल्याही पक्षात कोणीही उडी मारू द्या, या घरातून त्या घरात जाऊ द्या, हे तुम्हाला आयडियोलॉजी महाराष्ट्राला दिसून आलेली आहे. हे स्वार्थापाई जे राजकारण चालू आहे, हे स्वार्थाचं राजकारण सगळ्या जनतेला दिसून आलेलं आहे. कोणी कोणत्याही पक्षात जाऊ द्या, काबर दादाभाऊ तिकडे गेले हे लक्षात येत नाही का? काबर मग आपल्या मुलीला तिकडे राष्ट्रवादी ठेवलं हे लक्षात येत नाही का? काबर भाऊंना यांना तिकडे जे 2 वर्ष 2-4-8 दिवसापर्यंत बीजेपी विरुद्ध काबर तुतारी तिकीट दिलं हे लक्षात येत नाही का?
कोणाला कुठून उठून आले कुठे आले, ते सच्चे माझे वोट निष्ठवान जे माझे बंधू आणि भगिनींनो वोटवाले आहे, खरोखर विचारपूर्वक वोट मारा, बाबासाहेबांनी तुम्हाला स्वातंत्र्य दिले, तो स्वातंत्र्याचा खरोखर खरोखर माझ्या मला विचार करून हात धरून विनंती आहे मला तुम्हाला, आम्हाला फक्त पक्ष जातीभेद या गोष्टी सोडून द्या, एक खरा माणूस खरा माणूस जर असेल त्याच माध्यमाने तुला मला वोट मारा, आणि हे जे पत्रकार बंधू मला मोठे म्हणतात की मोठे मोठे आव्हान आहे, हे तुमच्या मताच्या अधिकाराने तुम्ही त्याला छोटं करून दाखवा आणि भरघोस जनांना विजयी करा, ही माझ्या जनते माय बाबाला. माझं नाव विजय रामकृष्ण काळे, विजय रामकृष्ण काळे, माझी निशाणी हत्ती, हत्ती हे बटन सेकंड नंबरवर आहे, सेकंड नंबरवर बटन तुम्ही दोन नंबरचं बटन दाबून मला भरघोस मताने विजयी करा.